मुलांनो, मागील तासाला आपण विषय मराठी इयत्ता 6वी मध्ये पाठ क्रमांक 3 राहुलचा वाढदिवस या पाठाची माहिती आपण घेतली आणि त्या पाठामधील आलेले कठीण शब्दार्थ त्यांचा अर्थही आपण काय केला, मागील तासाला त्याची माहिती घेतली, अभ्यास केला. आता पाठाची माहिती घेतल्यानंतर आपण या पाठाखाली किंवा या धड्याखाली जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण माहिती घेऊया. पान क्रमांक 14 वर हे प्रश्न दिलेले आहेत. अभ्यासरूपी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी घेऊयात. नीट व्यवस्थित ऐका, इकडे लक्ष द्या. ओ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. राहुलच्या आईने वाढदिवसाच्या पार्टीसाठी काय बेत केला होता? या प्रश्नाचे उत्तर, राहुलच्या आईने वाढदिवसासाठी पावभाजी, पिझ्झा, भलामोठा केक आणि कोल्ड विथ कॉफी आईस्क्रीम असा झकास बेत केला होता. प्रश्न क्रमांक 2, पान नंबर 15. राहुलला कसली उत्सुकता होती? राहुलला उत्सुकता होती ती त्याला वाढदिवसादिवशी मित्रांनी दिलेल्या भेटवस्तू उघडून पाहण्याची उत्सुकता होती. थोडक्यात, मित्रांनी दिलेल्या भेटवस्तू उघडून पाहण्याची उत्सुकता होती. प्रश्न क्रमांक 3. राहुलला एकदम काय आठवले? राहुलला एकदम आठवले सकाळी वर्गात सरांनी टाकाऊ कचऱ्याचे प्रकार व त्यांचे दुष्परिणाम शिकवल्याचे राहुलला आठवले. 4. राहुलने कोणता निश्चय केला? राहुलने असा निश्चय केला की आपल्या वाढदिवशी एक तरी झाड लावण्याचा त्याने मनोमन निश्चय केला. अशा तऱ्हेने आपण खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. एकूण 4 उपप्रश्न आहेत, त्या उपप्रश्नांची उत्तरे आपण काय केली, या ठिकाणी घेतलेली आहेत. त्यानंतर अ नंतर आ, कोणते लिहा. आता या ठिकाणी काय केले, यामध्ये कोणते लिहा, यामध्ये वाक्य दिलेत आणि ते वाक्य कोणासाठी आहे ती माहिती या ठिकाणी समोर लिहायची आहे. आ, कोणते लिहा, यामध्ये क्रमांक 1, 11वा वाढदिवस असणारा. आता या प्रश्नाचं उत्तर अतिशय साधं आणि सोपं आहे. ज्याचा 11वा वाढदिवस होता असा कोण? तर राहुल. 11वा वाढदिवस असणारा राहुल. 2. वाढदिवसासाठी झकास बेत करणारी. आता याही प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. वाढदिवसादिवशी झकास बेत राहुलच्या आईने आखलेला होता, कारण तिने पावभाजी, पिझ्झा, त्याचबरोबर कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम आणि भलामोठा केक असा बेत आखला होता, किंवा तिने पार्टीसाठी तयारी केली होती. मग वाढदिवसासाठी झकास बेत करणारी आई. 3. राहुलसाठी भेटवस्तू आणणारे. आता बघा, आपला वाढदिवस असल्यावर आपल्याला भेटवस्तू कोण आणतं? पाहुणे, मित्र, मैत्रिणी. मग या पाठामध्ये, या धड्यामध्ये राहुलसाठी भेटवस्तू कोणी आणल्या होत्या? तर त्याच्या मित्रांनी राहुलसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. मग राहुलसाठी भेटवस्तू आणणारे मित्र. 4. टाकाऊ कचऱ्याचे दुष्परिणाम सांगणारे हे राहुलचे शिक्षक होते. पहा, कारण त्यांनी एकदम आठवल्यानंतर राहुलच्या लक्षात आले की आज आपल्याला शिक्षकांनी काय सांगितले, टाकाऊ कचऱ्याचे दुष्परिणाम. मग 4. टाकाऊ कचऱ्याचे दुष्परिणाम सांगणारे शिक्षक.
हो आ नंतर ई हा प्रश्न ह्रस्व ई कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. परत एकदा वाचतो मी. ई हा उपप्रश्न कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. आता कंसामध्ये वाक्प्रचार दिले, त्या वाक्प्रचाराचा अर्थ आपण विचारात घ्यायचा आणि तो वाक्प्रचार या ठिकाणी वाक्यामध्ये लिहून ते वाक्य पूर्ण करायचं. त्या अगोदर आपण कंसामध्ये कोणकोणते वाक्प्रचार दिलेले आहेत त्याचे वाचन करूया अगोदर. आता ताव मारणे. ताव मारणे म्हणजे आवडीने खाणे. खिन्न होणे. खिन्न होणे म्हणजे दुःखी होणे. निश्चय करणे म्हणजे मनोमन निश्चय करणे, निर्धार करणे. आणि ओसंडून वाहणे म्हणजे भरभरून वाहणे. जसं कचऱ्याचा डब्बा या ठिकाणी ओसंडून वाहत होता, बादलीत पाणी ओसंडून वाहत होते. ओसंडून वाहणे म्हणजे भरभरून वाहणे. आता या वाक्प्रचारांचा अर्थ पाहिल्यानंतर आपणाला या वाक्प्रचाराची माहिती या ठिकाणी प्रत्येक वाक्याच्या समोर लिहायची आहे. जसे एक, गाण्याचा कार्यक्रम संपण्या अगोदरच सर्वांनी भेळीवर ताव मारला. बघा, ताव मारणे म्हणजे काय? आवडीने खाणे. मग ई मधील पहिला उपप्रश्न क्रमांक एक, गाण्याचा कार्यक्रम संपण्या अगोदरच सर्वांनी भेळीवर ताव मारला. दोन, सुमित शाळेत पहिला आल्याचे ऐकल्यावर त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. म्हणजे सुमित शाळेमध्ये पहिला आल्यामुळे त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद झाला की तो ओसंडून वाहत होता. जसे आनंदाने बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, आपला चेहरा एकदम तेज पूर्ण होतो. मग दोन, सुमित शाळेत पहिला आल्याचे ऐकल्यावर त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तीन, सर्वांचे आवडते मराठीचे सर निवृत्त झाले, त्या दिवशी सर्व मुले खिन्न होती. खिन्न होती म्हणजे दुःखी होती. निवृत्त म्हणजे सेवानिवृत्त होणे, कामातून मुक्त होणे, शिक्षकाच्या बंधनातून मुक्त होणे. जसे आपल्याला आपले शिक्षक शिकवायला येतात ना, समाजाचं बंधन असतं, नोकरी करायची असते, त्यामुळे शिक्षकांवर अप्रत्यक्षरित्या मुलांना शिकवण्याचं देखील बंधन असतं, आचार विचार शिकवण्याचे. म्हणून प्रश्न क्रमांक तीन, सर्वाचे आवडते मराठीचे सर निवृत्त झाले, त्या दिवशी सर्व मुले खिन्न होती, दुःखी होती. कारण का? मराठीचे शिक्षक त्यांना अतिशय छान शिकवत होते. मग अशा शिक्षकाच्या शिकवण्याला आपण इथून पुढे मुकणार आहोत, म्हणजे आपल्याला ते शिक्षक परत शिकवणार नाहीत, म्हणून ती दुःखी होती, खिन्न होती. सर्वांचे आवडते शिक्षक निवृत्त झाले, त्या दिवशी सर्व मुले खिन्न होती. चार, या वर्षी एक तरी नवीन कला शिकायची असा मी मनोमन निश्चय केला. निश्चय करणे म्हणजे निर्धार करणे. या वर्षी एक तरी नवीन कला शिकायची असा मी मनोमन निश्चय केला. अशा तऱ्हेने अ आ ई त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे दीर्घ ई, खालील शब्द वाचा व शिका. आता या शब्दाचे काय करायचे आहेत? अर्थ लक्षात घेऊन त्याचं वाचन करायचं आहे. म्हणून पान क्रमांक 15 वर शेवटचा जो उपप्रश्न आहे दीर्घ ई, खालील शब्द वाचा व शिका. एक, मनोमन. मनोमन म्हणजे काय? तर मनातल्या मनात. जसं आपण शिक्षकांनी वाचायला सांगितल्यावर
शांत आवाजामध्ये वाचायचं आहे, शांतपणे वाचायचं आहे, आवाज करायचं नाही. मग आपण काय करतो, मनातली मनात त्याचं वाचन करतो. दोन, पावलो पावली, प्रत्येक पावला गणेश ज्याला म्हणतो आपण, जसं पावले चालती पंढरीची वाट, पावलो पावली आपल्याला काय होतं, पंढरीचं भगवंताचं ध्यान होतं. म्हणून आपण काय करतो, पावलानंतर पावली टाकत आपण पंढरपूरच्या दिशेने चालत जातो, म्हणजे प्रत्येक पावला गणेश, पावलो पावली वारंवार. वारंवार म्हणजे काय, नेहमी सतत. बा सोमवार नंतर मंगळवार, मंगळवार नंतर बुधवार, बुधवार नंतर गुरुवार. तसं बऱ्याच वेळा आपण जसे वार होत येतात ना एकानंतर एक, तसे आपण एकच कृती वारंवार करतो. उदाहरणार्थ एखादं जर आपल्याला कौशल्य शिकायचं असेल तर तीच ती कृती वारंवार करतो. जसं सुंदर हस्ताक्षर येण्यासाठी आपण काय करतो, वारंवार मराठी या विषयाचं सुंदर लेखन करतो. वारंवार म्हणजे काय, तर नेहमी नियमितपणे. चार, अदला बदल, म्हणजे एकाच्या बदल्यात दुसरी वस्तू देणं घेणं, अदला बदल. जसं आपण मित्रमैत्रिणी म्हणतो, तू मला ही दे मग मी तुला ते देतो. थोडक्यात वस्तूची देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण, पुस्तकांची देवाणघेवाण, अशी आपण काय करत असतो, एकाच्या बदल्यात दुसरं काहीतरी घेत असतो आणि ते पूर्ण करतो. मग बऱ्याच वेळा पूर्वी काय केलं जायचं बरं का, समाजामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून वस्तूंची अदलाबदल व्हायची. जसे पूर्वी सुताराची काय करायची, शेती लागणारी अवजारे करायची, कुंभार लागणारी मडकी तयार करायचा, मटके माठ तयार करायचा. मग सुतार आणि कुंभार हे एकमेकात काय करायचे, वस्तूंची देवाणघेवाण करायचे, अदलाबदल करायचे. त्याला बोलतेदारी पद्धतसुद्धा होती ना, पूर्वी शब्द आहे त्याला भारंभार. भारंभार म्हणजे नियमितपणे, जसं वारंवार तसं भारंभार. सारवासारो, बघा एखादी कृती आपल्याकडनं जर चुकीची झाली तर आपण काय करतो, ती झाकून येण्यासाठी सारवासारो करतो. जसं आई नेहमी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वडिलांकडे काय करते, त्यांनी केलेल्या चुकीवर पांघरून घालते, म्हणजे त्याची सारवासारव करते. कारण का, एखाद्या वेळेस जर वडिलांना माहिती झालं की खरंच माझ्या हातून चूक झाली किंवा मी ती चूक जाणून बुजून केली, तर मग वडिलांच्या मारापासून शिक्षेपासून आई आपल्या मुलाला वाचवते. मग त्यावेळेस ती काय करते, सारवासारव करते आपल्या बाजूने. त्यानंतर सात, आनंदी आनंद. आनंदी आनंद चोहीकडे, इकडे तिकडे आनंदी आनंदगडे, म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद वातावरण. जसं उन्हाळा संपल्यानंतर ज्यावेळेस पाऊस, पहिला पाऊस पडतो ना, या पावसाच्या वातावरणामुळे, या पावसामुळे वातावरण अगदी आनंदी आनंद होते. जसे झाडावर पक्षी कालवा करतात, किलबिलाट करतात, पाणी मंजूळ वाहते, मातीमध्ये पाणी पडले तर मातीचा गंध येतो, आणि उन्हाळ्यापासून आपली मुक्तता होते. त्यामुळे उन्हाळ्यानंतर पाऊस पडल्यानंतर सगळीकडचे वातावरण, जोबाजूचे जे वातावरण असते ना, ते आनंदी आनंद होते. घालमेल म्हणजे जीवाची तगमग होणं ज्याला म्हणतो आपण. बऱ्याच वेळा प्रामाणिकपणे जर आपल्याला शिक्षक शिकवत असतील ना, आणि जर आपण अभ्यास करत नसेल आणि आपल्याला प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जर उत्तर लिहायला सांगितलं सरांनी एखाद्या प्रश्नाचं, तर आपल्या जीवाची तगमग होते, घालमेल होते, आणि मग वाटायला लागतं, अवा शिक्षक शिकवत असताना मी जर ऐकलं असतं, त्यांनी सांगितलेलं मी जर लिहिलं असतं, वेळीच अभ्यास पूर्ण केला असता, तर माझ्या जीवाची अशी घालमेल तगमग झाली नसती. म्हणून प्रत्येक गोष्ट कार्य आपण काय केलं पाहिजे, वेळीच पूर्ण केलं पाहिजे. जसं धडा कविता झाल्यानंतर त्याखालील प्रश्न उत्तरे लिहिली पाहिजेत, प्रश्नांची उत्तरे वर्कबुकमध्ये लिहिली पाहिजेत, परत नोटबुकमध्ये सुंदर अक्षरामध्ये नियमितपणे दररोजच्या दररोज लिहून पूर्ण केली पाहिजेत. आणि नुसतं पूर्णच नाही तर ती लिहून आपल्या शिक्षकांना व्हॉट्सअपच्या द्वारे पाठवली देखील पाहिजे. त्यानंतर पुढे
ह्रस्व उ खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहा पहा या ठिकाणी खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पान नंबर 16 आहे पा प्रश्न एकूण 3 प्रश्न आहेत त्या 3 प्रश्नांची उत्तरे आपण काय करूयात या ठिकाणी घेऊयात पहिला उपप्रश्न एक राहुलचा वाढदिवस कसा साजरा झाला त्याचे वर्णन करा पहा प्रश्न काय दिलाय आणि या प्रश्नाचं उत्तर 3 ते 4 वाक्यात लिहायचं आहे राहुलचा वाढदिवस कसा साजरा झाला त्याचे वर्णन करा आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहिताना राहुलचा 11वा वाढदिवस अगदी आनंदामध्ये साजरा झाला कारण राहुलचा वाढदिवस सोसायटीतील शाळेतील सर्व मित्रमैत्रिणींनी साजरा केला आणि या वाढदिवसादिवशी राहुलच्या आईने विशेष बेत केला होता पावभाजी पिझ्झा भला मोठा केक आणि छानपैकी कोल्ड विथ कॉफी आईस्क्रीम असा झकास बेत केला होता म्हणून राहुलचा वाढदिवस झाल्यानंतर वाढदिवसाच्या अगोदर अनेक मित्रमैत्रिणी गाणी अंताक्षरी खेळे त्याचबरोबर उंचावर लावलेले फुगे फोडले त्यामुळे राहुलचा वाढदिवस अतिशय आनंदामध्ये साजरा झाला आणि या वाढदिवसादिवशी सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या भेटवस्तू दिल्या अशा रीतीने राहुलचा वाढदिवस अतिशय आनंदामध्ये साजरा झाला आता उपप्रश्न क्रमांक 2 राहुलने सर्व भेटवस्तू उघडल्यानंतर त्याच्या काय लक्षात आले पहा आणखी एकदा प्रश्न वाचन करतो मी त्याचे राहुलने सर्व भेटवस्तू उघडल्यानंतर त्याच्या काय लक्षात आले तर राहुलने सर्व भेटवस्तू उघडल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की सकाळी वर्गात सरांनी टाकाऊ कचऱ्याचे प्रकार व त्यांचे दुष्परिणाम शिकवल्याचे राहुलला आठवले आणि हे आठवल्याबरोबर त्याचा क्षणामध्ये मूड बदलला कारण राहुलच्या वाढदिवसाला दिलेले गिफ्ट भेटवस्तू त्याचे रंगबिरंगी कागदामध्ये वेस्टर्न त्याला आवरण घातलेले होतं आणि हे आवरण त्याने भेटवस्तूच्या माध्यमातून काय आहे हे पाहण्यासाठी दूर केलेले होते त्यामुळे त्या आवरणाचा कचरा रंगीबिरंगी कागदांचा कचरा फुटलेल्या फुग्यांचा कचरा त्याचबरोबर पार्टीसाठी जे विविध पदार्थ केले होते ते खाण्यासाठी वापरलेल्या प्लेट्स प्लास्टिकचे चमचे हा सगळा कचरा त्या ठिकाणी पडलेला होता आणि तो पाहून राहुलने सर्व भेटवस्तू उघडल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की शाळेतील शिक्षकांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की टाकाऊ कचऱ्याचे प्रकार व त्याचे दुष्परिणाम काय होतात त्यामुळे भेटवस्तूमुळे झालेला कचरा पाहून राहुलच्या लक्षात आले आणि त्याने निश्चय केला की यापुढे वाढदिवसाला मी काय करेन गिफ्ट स्वीकारणार नाही आणि माझ्या वाढदिवसादिवशी मी एक तरी झाड निश्चित लावेन हा निश्चय त्याने केला आता 1, 2 त्यानंतर 3रा उपप्रश्न या कथेचे तात्पर्य काय ते तुमच्या शब्दात लिहा पहा प्रश्न क्रमांक 3 या कथेचे तात्पर्य काय ते तुमच्या शब्दात लिहा आता या ठिकाणी राहुलच्या वाढदिवसाची जी कथा आहे या कथेच्या दिवशी राहुलचा वाढदिवस आनंदामध्ये साजरा झाल्यानंतर वाढदिवसादिवशी मुलांनी ज्या भेटवस्तू त्याला दिल्या होत्या त्या भेटवस्तू उघडल्यानंतर त्याची खोके रंगीबिरंगी कागद त्याचे वेस्टर्न आवरण त्याचबरोबर पार्टी दिवशी जी पिझ्झा पावभाजी आईस्क्रीम त्याचबरोबर
भला मोठा केक, यामुळे काय झालं होतं, राहुलच्या वाढदिवसादिवशी आनंदात वाढदिवस साजरा झाल्यानंतर त्या ठिकाणी कचरा पडला होता आणि ते कचरा पाहत असताना राहुलच्या लक्षात आले की आजच सकाळी आपल्याला सरांनी वर्गात टाकाऊ कचऱ्याचे प्रकार कसे होतात आणि त्याचे व्यवस्थापन आपण कसे केले पाहिजे किंवा त्याचे व्यवस्थापन नाही केले तर त्याचे दुष्परिणाम काय होतात याची माहिती दिली. मग हे लक्षात आल्याबरोबर, राहुलला आठवल्याबरोबर त्याचा चेहरा खिन्न झाला आणि त्यांनी असा निश्चय केला की पुढील वाढदिवसाला मी अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करीन आणि माझ्या वाढदिवसाला आलेल्या मी भेटवस्तू स्वीकार न स्वीकारता माझ्या वाढदिवसादिवशी मी एक तरी झाड लावेन. थोडक्यात भेटवस्तू रूपी मिळालेल्या कचऱ्या आवरणाचे भेटवस्तूचे आवरण उघडताना त्याच्या लक्षात आले की भेटवस्तूंमुळेच हा कचरा आपल्यासमोर झाला आहे आणि कचऱ्याचे दुष्परिणाम फार आहेत. म्हणून कथेचे तात्पर्य हे आहे की वाढदिवसादिवशी भेटवस्तू न घेता एक तरी झाड लावून आपण पर्यावरणाचे रक्षण करावे असा निश्चय केला. थोडक्यात पर्यावरणाचे व्यवस्थापन आपण केले पाहिजे, रक्षण केले पाहिजे आणि पर्यावरणाचे जे दुष्परिणाम आहेत त्यापासून आपण सगळ्यांना वाचवलं पाहिजे, सावधान केलं पाहिजे, सजग केलं पाहिजे. हे तात्पर्य आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. त्यानंतर ऱ्हस्व उ नंतर म्हणजे थोडक्यात खालील प्रश्नांची उत्तरे पाहिल्यानंतर दीर्घ उ खालील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ लिहा. आता खालील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ लिहा. तुम्ही तर अतिशय सहजासहजी याचे, कारण इंग्रजी तुमचं छान आहे त्यामुळे त्याचे मराठी अर्थ तुम्हाला सहजासहजी लक्षात येतील. आता एक बॉक्स, बॉक्स म्हणजे काय, खोके, रिकामी खोके किंवा खोका. जसं एखादी भेटवस्तू देण्यासाठी आपण काय करतो, खोक्यामध्ये ते भेटवस्तू सुंदररित्या आकर्षक दिसेल अशी तिला आवरण घालतो, पॅक करतो. दोन गिफ्ट, गिफ्ट म्हणजे काय तर भेटवस्तू, प्रेझेंट. क्रेयॉन्स म्हणजे रंगीत खडू किंवा तेलखडू. बॅग म्हणजे पिशवी किंवा आपण त्याला सॅग म्हणतो. बर्थडे म्हणजे काय तर वाढदिवस, जसं वाढदिवसाला आपण काय करतो, शुभेच्छा देतो, हॅपी बर्थडे म्हणतो. बलून्स म्हणजे काय, फुगे. जे फुगे वाढदिवसाला लावलेले असतात ते फोडण्यासाठी आपली काय केलेली असते, धावपळ करतो आपण आणि ते फोडतो. अशा रीतीने खालील इंग्रजी शब्दांची मराठी अर्थ आपण सहजासहजी लिहू शकतो. त्यानंतर पान नंबर 17 तुम्हाला एक निबंध दिला आहे पहा, आणि तो निबंध निसर्गाच्या रक्षणात तुम्ही कोणती भूमिका बजावणार त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला काय करायची द्यायची आहे. मग ही माहिती देताना आपल्याला मागील तासाला मी निबंध लेखन आणि निबंध लेखनाचे प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याच्या आधारे तुम्ही काय करायचं आहे, हा निबंध लिहायचा आहे. पान नंबर 17 निबंध आहे पहा, निसर्ग रक्षणात माझा खारीचा वाटा. वाटा, वाटा म्हणजे थोडक्यात पर्यावरणाचे निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मी काय करेन, माझी जबाबदारी काय, माझी भूमिका काय. जसं निसर्ग रक्षण म्हणजे काय त्याचा एक पॅराग्राफ लिहायचा, निसर्गाचे रक्षण कशा पद्धतीने केले पाहिजे, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय केलं पाहिजे. निसर्ग गुरु आहे, तो प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवतो आणि या गुरुच्या विषयी किंवा गुरुचा आदर राखण्यासाठी मी काय केलं पाहिजे याची माहिती आपणाला या निबंधामध्ये लिहायची आहे आणि यासाठी आपल्याला कुणाकुणाचा सहभाग मिळणार आहे ते देखील या ठिकाणी नमूद करणं महत्त्वाचं आहे. म्हणून निसर्ग रक्षणात माझा खारीचा वाटा हा 20 ओळीचा निबंध मला तुम्ही लिहून प्रश्नोत्तराबरोबर पाठवायचा आहे. आता निसर्ग रक्षण म्हणजे काय, निसर्गामध्ये असणारे जे काही पर्यावरण आहे, वातावरण आहे, ते दूषित होऊ नये यासाठी मी काय केलं पाहिजे, समतोल राखण्यासाठी कोणकोणते घटक आहेत कारणीभूत. जसं पर्जन्यमान कमी झालं म्हणून आपण काय करतो, झाडं लावतो, झाडे लावा झाडे जगवा म्हणतो. वायू प्रदूषण होऊ नये म्हणून आपण काय करतो, कारखान्यातून निघालेल्या सांडपाण्याची त्याचबरोबर
निसर्ग कारखान्यातून निघालेल्या वायूचे आपण काय करतो, त्याच्यापासून पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जसे झाडांची संख्या वाढवली पाहिजे, सांडपाण्याच्या व्यवस्थापन नीट केलं पाहिजे, कचरा व्यवस्थापन नीट केलं पाहिजे, प्लास्टिक कचरा, ओला कचरा, सुका कचरा हा वेगळा केला पाहिजे, आणि हरित क्रांतीचा आपण स्वीकार केला पाहिजे. हरित क्रांती म्हणजे झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचे उपक्रम आपण हाती घेतले पाहिजे. कारण का, झाडामुळे काय होतं, आपल्याला प्राणवायू मिळतो, पावसाचं प्रमाण वाढतं, यामुळे आपल्याला निसर्गरक्षणात माझा खारीचा वाटा हा निबंध लिहिताना अतिशय आपल्याला सविस्तर पद्धतीने विचार करून पर्यावरणाविषयक माहिती लिहावी लागेल, आणि ती तुम्ही लिहाल असा मला आत्मविश्वास आहे. कारण का, या अगोदर आपण निबंध लेखनाच्या माध्यमातून निबंध लेखनाचे प्रकार आणि त्याची माहिती आपण अगोदरच घेतलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.